मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन शाम, सजा दो घर को गुलशन शाम। मेरे कीर्तनकार काय करतो, पूर्ण प्रमाण मनातल्या मनात म्हणून घेतो। आयडिया मोबाईल सांगतो तुम्हाला, म्हणून आम्ही मनात म्हणून घेतलं। मालाची पेपेटे वाहता ती गुंटे अनवर्ध तयाचे दो काटे भक्षावय, आणि ते पाहते पुन्हा त्याकडे। अरे त्यांनी अर्ध म्हटल्यावर बुवालाही येत नाही कीर्तन करायला, हे मनातलं मोकळे सांगितलं रे भाऊ विठ्ठल। तयाचे तो काटे भक्षावया, आदत ना मिटे आदती। कोयला ना होत उजला सौ मन साबू लगाय, कोळशाला शंभर मन साबणानं घासा। कोळसा पांढरा होत नाही गंभीर, उलट साबणाला काळं करतं ते। उद्या मला बाथरूममध्ये गेल्यावर सांग, साबण लावा कोळशाला, कोळसा नाही पांढरा होत, कोळसा साबणाला बिघडवतं। आदत ना मिटे आदती, त्याचा जो स्वभाव आहे। बासुंदी खाऊ घातले रे रोहिदास कुत्र्याला, पाच लिटर बासुंदी संपवली गंभीर, थोडं जेवण कमी करत जात हा। हा ना बारीक होता रे, आता मलाच ओळखू येत नाही तो गंभीर जाय। तेव्हा 14-15 वर्षाचा होता, गाडी दसायचा, पाह ना जॅकेटच्या बटना तुटल्या। तुम्ही म्हणत असाल की यानं बटना का नाही लावल्या, तुटल्या। हे सगळे आता घरातलेच असल्यामुळे चालते माझ्या। तोही फार मोठा झाला, चांगलंय। आमची सगळी माणसं मोठी झाली की आम्ही डबल मोठे होत असतो। आनंद आहे। अजूनही कीर्तनकार कथाकार कोणी काही म्हणू द्या, नवीन पिढी अतिशय सुंदर कार्यक्रम करतात। आणि एक लक्षात ठेवा, संख्या कमी आहे अजूनही। गायकवाड दादा आपल्या संस्थेचा त्याच्या सिंहाचा वाटा आहे बद्दल वाद नाही, पण अजूनही खूप कीर्तनकार न खूप कथाकार वाढले पाहिजे अजून। का नलवडे पाटील, पाणी इतकं गढूळ झालं, तुरटीचे खडे कमी आहे, ते स्वच्छ करण्यासाठी हे कीर्तनकार वाढले पाहिजे। समाजप्रबोधनाची गरज आहे। तुमच्या सर्वांच्या कार्याला कोटी कोटी धन्यवाद देतो। ते हा बासुंदी आहे लक्षात, 5 लिटर संपवली बा कुत्र्यानं, चालता येईना कुत्र्याला, लागलं रस्त्याला, जुनं हाड सापडलं 1972 काहीच नव्हतं त्या हाडात, तरी कुत्र तुटून पडलं, याला म्हणता सी भो।
भोजन दिले पंचामृत तरी त्याचे चित्त हाडावरी, याला स्वभाव म्हणतात. कान धरले कृष्णजीनं, मम्मी खोडी करणार नाही, मला माहिती आहे फरक पडणार नाही, गावात राहू नको, उद्या जाई राणा सवे घेऊन गोदणा फेरत बन बन, काठीन कांबळा खांद्यावरी कांबळा हातामध्ये काठी चारी तसे देणू सावळा जगनेठी. आणि गायीच्या मागे लावला ना देव, बाराव्या वर्षात पदार्पण बरं का गंभीर. आणि पाठमोरी आकृती बघितली माय रडू लागले. हे महत्व नंतर कळतं, तुम्ही भाग्यवान आहे भालचंद्र पाटील, तुमच्या पाठीहून प्रेमाचा हात फिरवणारी आई आहे. गंभीर दुर्दैवी झाला, आम्ही झालो, मजा गेली. अरे आई म्हणजे काय, आई म्हणजे घरातली पंती असते, पंती पंतीचा प्रकाश नसतो, पण घराचं मंदिर करायची ताकद पंतीत असते, लाईट मध्ये नसते हे लक्षात. अरे मग केवढाही फोटो लावा रे भाऊ, ती मजा गेली. डोळे मिटून प्रेम करते त्याला प्रेयसी म्हणतात. डोळे मिटून प्रेम करते प्रेयसी, डोळे मिटल्यासारखे करून प्रेम करते ती मैत्रीण, डोळे वटारून पण प्रेम करते ती पत्नी, पण डोळे मिटे पर्यंत प्रेम करते ती आई. हे लक्षात ठेव, लक्षात ठेव. आई गेली ना मजा गेली. तुम्ही किती मोठं व्हा तरी आईच्या दृष्टीनं तुम्ही तिचं लेकरू आहात, हे लक्षात. तुम्हाला नातवंड राहू द्या ना, नातवंड राहू द्या, पण आईकडे पहा तर आईच्या दृष्टीनं तुमचं बाळ आहे. नरेंद्र मोदी साहेब, त्यांची आई होती गुजरातमध्ये, भेटीला जायचे भाऊ गुजरातमध्ये, आता वारल्या त्या. पांढरी साडी, पांढरे केस, सुरकुत्या पडलेली, चष्मा लावलेली आई, आणि जॅकेटवाले साहेब मोदी साहेब बाकड्यावर चिकटून बसले घरी, आपल्याला दाखवलं टीव्हीला. फुलपात्र भर पाणी दिलं आईनं साहेबाला, आईनं पाणी ते दिल्यावर साहेबांनी घेतलं शेवटचा घोट, घाईत घेतला, घाईत घेतल्यानं मोदी साहेबाच्या गालावर पाणी उतरलं भाऊ. क्षणाचा विलंब लावला नाही, शेजारी बसलेल्या आईनं साडीच्या पदरानं साहेबाचं तोंड पुसून दिलं. तोंड नाही पुसतायत का त्यांना, पंतप्रधान आहे ना भारताचे. मी का सांगतो, पंतप्रधान भारताला आहे पण आईला लेकरू आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेव. तसं जगाचा सांभाळ करणारा भगवान श्रीकृष्ण आहे, पण गायीच्या माग निघाला आणि पाठमोरी आकृती पाहिली आणि मा यशोदा रडून गोपाळांना सांगू लागली. जगाचा सांभाळ करणारा भगवान आहे ना. यशोदा गोपाळांना म्हणू लागली, सांभाळा मुरारी, का आईच्या दृष्टीनं बाळ असते. जवळचे खेळा जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी प्राण माझा, यावरी उत्पात होता ते मोठे रुततील काटे सांभाळावे. पूर्वीचा काळ खूप पर्जन्यमान, गाय उभ्या ना गवत थोड्या जरा म्हणतो जेवायला यायचं नाही, शिदुऱ्या घ्या, शिदुऱ्या घेऊन निघाले सगळे गोपाळ खेळात रममाण झाले. देवा आता खेळण्यात काय मजा आहे. तुका म्हणे आता खेळ मोडा वापरता, आता मोडा, जगलो वाचलो तर पुन्हा पुढच्या वर्षी इथंच खेळून आपण, आहे का नाही, पण आता खेळ मोडा वापरता. आंधी बार पोटी भूक काय खेळायचे, हमामा घाली तर ढकली पोरे, हमामा घाली तर ढकली पोरे, हमामा घाली तर ढकली, हमामा घाली तर ढकली पोरे.
पोर थकली आता प्रमाण म्हटलं बाबांनी हमामा घाली तर थकली पोर आता काय मजा आहे बाबा काय मोडा वापरता काम सारवणे सकाळी आले वगैरे खूप वेळ झाले आता वेळ म्हणते अनासे दोऱ्या सांगितल्याप्रमाणे कोणी उठायचं नाही आज द्वादशी आहे खिरापतीचा अभंग श्याम बाबा म्हणतील पाठ नसेल तर काढून ठेवा क्षीरसागरीचे नावडे सुख आता गाथा पाठ आहे याच्यात काहीच अडचण नाही कोणाला काही काढू द्या तरी टाळकरी बरोबर आधी तयार काढून ठेवा म्हटलं क्षीरसागरीचे हां होईल आरती झाल्यावर म्हणायचं आहे ते हां बरोबर करू मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम ना ज्ञानेश्वर माऊली भजन जय विठ्ठल नंतर आरती नंतर खिरापतीचा अभंग आणि म्हटल्यावर मग उठायचा ज्ञानेश्वर असं राहिलं बिब्रत वे नुम झटरपट सोंग वेद कक्षे वामे पा नम सुरंगप्त फलानंगुली श्योतिष्ठन मध्ये सोपरिसुर दोहासिन स्वर गेलो के मिच्छति पूजेते भूपाल केली कुंडली धरला कृष्ण मणी अवघा जणी प्रकाश काला वाटवे भूमिका वैष्णव निकास परमानंदा धन्य धन्य ते लोचना नित्य करिते अवलोकन गंभीरजी मृदंग वाजवायचा नाही टाळ वाजवायचा माईकवर कोणी बोलायचं नाही सगळी संधी समाजाला हात वर करा पा